इकडे पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या नानोली घाटात सलग दुसऱ्या दिवशी बैलगाडी शर्यत पार पडली. पहिल्या दिवसापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी बैलगाडी शौकीनांचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही उपस्थिती लावली. सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यात ही पहिली शर्यत पार पडली आहे. लांडेवाडीत 700 तर नानोलीत 354 बैल जोड्यांनी घाटात अक्षरशः धुराळा उडवला. माझा उघडा डोळे बघा नीट.